मराठी भाषा दिनानिमित्त वरळी सीफेसवर प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या वरळी इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत सहभाग घेतला. हातात फलक घेऊन मराठी भाषेचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी हा परिसर दणाणून सोडला. यावेळी राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनीही प्रभात फेरीत सहभाग घेतला. या प्रभात फेरीचा आढावा घेत या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वरळी सीफेस इथं शालेय मुलांचं संचलन देखील करण्यात आलं आहे. साध मराठी, संवाद मराठी, मराठी भाषेतच संवाद करूया असे वेगवेगळे फलक हाती घेऊन सर्व मुलं वरळी सीफेसवर संचलन करत आहेत. आणि आजचा मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातोय आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे साहेब आहेत. सर, आज मराठी भाषा गौरव दिन कशा पद्धतीनं साजरा केला जातोय? मुलांचं संचलन देखील होते. आज आपण सगळ्यांना माहीत आहे की कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा दिवस म्हणून राज्यभर उत्साहाने साजरा करतोय. अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केलेले आहेत. आज मला फार आनंद वाटतो की इथे वरळी इथे आपल्या महापालिकेच्या शाळेतली मुलं यांनी अत्यंत उत्साहाने ही प्रभात फेरी इथं तिच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि मराठीच्याबद्दल प्रेम सगळ्यांनाच आहे कारण ती आपली मातृभाषा आहे. परंतु आजच्या दिवशी उत्साहानं ते प्रेम व्यक्त करणं मला वाटतं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आजची प्रभात फेरी खरोखरच कौतुकास्पद अशी आहे. आज दिवसभरात राज्यभरात देखील असे विविध कार्यक्रम होत आहेत. मराठी भाषा संवाद वाढावा, मराठी भाषेचा वापर सर्वाधिक व्हावा, कालच त्याच्याच प्रकारचं एक विधेयक देखील आणलं गेलेलं आहे, काय सांगा? नाही, मराठी भाषेचा वापर हा वाढलाच पाहिजे कारण आपण बघतो की इंग्रजीचं आक्रमण मोठ्या प्रमाणावर सगळीकडेच होते आपल्या व्यवहारामध्ये बोलण्यामध्ये. आणि मराठी इतकी सुंदर भाषा आहे, इतकी समर्थ भाषा आहे की आपल्याला कुठल्या भाषेची कुबडी घेण्याची गरज नाही. त्यामुळे मराठीचा जास्तीत जास्त वापर हा सगळीकडे व्हायला पाहिजे आणि हा विचार आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण सगळ्यांमध्ये रुजवायला हवा. प्रकाश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.